थँक्यू आतापर्यंत मदत केली म्हणून. माझे नाव जुईली मंत्री, मी चैतन्याची धाकटी बहीण आहे. मी 2011 बॅचलर्स इन फिजिकल थेरपी हा कोर्स CMF मेडिकल कॉलेज फाउंडेशन इथून पुण्यातून केला आणि त्यानंतर मी 2.5 ते 3 वर्ष मुंबईत काम करत होते ॲज अ फिजिओथेरपिस्ट. त्यानंतर मी युनायटेड स्टेट्समध्ये बॉस्टनमध्ये MGH इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ प्रोफेशन्समधून मास्टर्स डिग्री मिळवली 2015 व त्यानंतर MBA इन हेल्थ केअर हा कोर्स घेऊन मी 2018 ग्रॅज्युएट झाली. 2011 ते आतापर्यंत मी US आणि इंडियामध्ये दोन्ही ठिकाणी ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. व हे काम करत असताना माझ्याकडे पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांचे आजार, त्याचबरोबर स्ट्रोक, पार्किन्सन्स व कोऑर्डिनेशनचे इश्यूज, ह्याबद्दलचे लहान मुलांचे व ज्येष्ठांचे सगळ्या प्रकारचे केसेस येत असतात. आज आपण ज्येष्ठांबद्दल बोलणार आहोत. तर चैतन्याने जसं मेन्शन केलं की हँड केअर इम्पॉर्टंट आहे, चैतन्य नेक्स्ट लाईन, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मुळात रेस्पॉन्ड कसं करायचं या प्रकारच्या अब्यूजला, त्यापासून मी सुरुवात करणार. तर फिजिओथेरपिस्ट म्हणून माझी काय भूमिका आहे की मी ज्या कोणाच्या घरी जाते, ज्या ट्रीटमेंट देते व मी बघते की एखाद्या ज्येष्ठावरती कोणत्याही प्रकारचा अब्यूज होतो आहे, तर माझी काय रेस्पॉन्सिबिलिटीज आहे आणि मी कोणत्या प्रकारे पुढे जायचं. तर आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांवर कोणकोणते अत्याचार झाले होतात व त्यांचे प्रकार काय आहेत ते आपण ओळखले व सविस्तर या बाबतीत आता बोलताना एक फिजिओथेरपिस्ट म्हणून ही गोष्ट हाताळताना प्रथम माझं काम आहे की या सगळ्या ज्येष्ठांचं रिस्पेक्ट करणे व त्यांची कन्सेंट घेणे, कारण त्यांचं जर कन्सेंट नसेल तर मला कुठेही रिपोर्ट करता येत नाही. पण त्यांना जर विचार करण्याची क्षमता नसेल व त्यांच्या बाबतीत सगळे निर्णय त्यांच्या जवळची माणसं करत असतील तर त्यांचं कन्सेंट घेऊनच मग मला कोणत्याही ठिकाणी हे रिपोर्ट करता येतं. त्याचबरोबर या ज्येष्ठांवर अशा प्रकारचे अत्याचार कुठेही होऊ शकतात, ते त्यांच्या घरी होऊ शकतात, बँकेत लाईनीमध्ये होऊ शकतात, बस स्टॉपवर होऊ शकतात, त्याचबरोबर जर ते त्यांना नर्सिंग केअर होममध्ये असतील, हॉस्पिटलमध्ये असतील, ICU असतील, हे कुठेही होऊ शकतात. त्यामुळे त्या त्या ठिकाणी जिकडे फिजिओथेरपिस्ट काम करतात प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांना ट्रीटमेंट देताना त्यांच्या कोणत्याही प्रकारचे अब्यूज होत आहेत का हे मुळात ओळखले पाहिजे. या पलीकडे जे रिस्क फॅक्टर्स आहेत, पोटेन्शियल रिस्क फॅक्टर्स, म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे ज्येष्ठ नागरिकांवरचे अत्याचार हे बळावू शकतात, तर पहिली गोष्ट आहे फंक्शनल डिपेंडन्सी ऑर डिसेबिलिटी, म्हणजे कोणत्याही प्रकारचे आजार होऊन जर त्यांची डिपेंडन्सी त्यांच्या मुलांवर, घरच्या लोकांवर किंवा केअरटेकर्सवर होते, त्या या प्रकारच्या अब्यूजची संख्या वाढलेली असते. म्हणजे जर गुडघ्याचे ऑपरेशन झाले असतील आणि उठताना, बसताना, चालताना कोणाची मदत लागत असेल, त्यामुळे कोण टोमणे मारत असेल, तर ते सुद्धा एका प्रकारचे अब्यूज आहेत. किंवा डिसेबिलिटीजमध्ये आहे हिअरिंग डिसेबिलिटी किंवा स्पीकिंग डिसेबिलिटी आहे किंवा दिसण्याचा त्रास आहे व त्यामुळे त्यांची अवहेलना होत असेल, तर ही पण एका प्रकारची अब्यूज आहे. त्याचप्रमाणे पुअर फिजिकल हेल्थ, म्हणजे त्यांची हातापायांची क्षमता कमी असेल, चालताना, बोलताना, बसताना त्रास होत असेल, तर त्यावेळेला त्यांची अब्यूज होण्याची रिस्क खूप हाय आहे. कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट्स अँड डेमेन्शिया, म्हणजे विसरभोळेपणा, म्हणजे जर त्यांना आठवत नाही की आता काय झालं, नंतर काय झालं, तर अशा वेळेला त्यांच्या अब्यूज झाला आहे की नाही हेही त्यांना कळत नाही, आणि जर झाला असेल तर रिपोर्ट कसा करायचा किंवा मला कसं सांगायचं हेही त्यांना कळत नाही. पुअर मेंटल हेल्थमध्ये स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन, अँग्झायटी हे सगळे डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यामुळे या गोष्टींचे पण रिस्क वाढतात. लो सोशो इकॉनॉमिक स्टॅटस, म्हणजे कधीकधी आपल्याला एका प्रकारची ट्रीटमेंट परवडत नाही पण आम्हाला ती रेफर केलेली असते आणि त्यासाठी आम्ही ट्रीटमेंटला जातो, पण त्या ट्रीटमेंटचा खर्च जास्त होतो आहे आणि ते सतत त्यांना बोलून दाखवत राहतात, त्याच्यामुळे तोही एक प्रकारचा अब्यूज आहे. सोशल आयसोलेशन, आता काही आजी आजोबांना मित्रपरिवाराला भेटणे, फॅमिलीला भेटणे, नातवंडांमुळे जाणं ही एक सवय असते, पण काही जे एक वर्किंग क्लास असतात त्यांना एका वेळेनंतर ते आयसोलेट होतात. म्हणजे माझा हा जॉब झाला, मी आता 65+ झाले, आता मी एक आयसोलेटेड लाईफ जगते, आणि त्या लोकांना मग ना मित्रपरिवाराबद्दल माहिती असतं, ना कोणत्या गोष्टींना आपण रीच आउट करू शकतो असं अब्यूज होत असतील, तर तेव्हाही आयसोलेशनमुळे त्यांचं अब्यूजची संख्या वाढू शकते. प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ फॅमिली व्हायलन्स,
फॅमिली काही काही असतात ज्यांच्यात व्हायलन्सची संख्या जास्त असते, एकामेकांवर हात उगाळणे, विचित्र प्रकारे बोलणे, मारपीट करणे, तर त्या ठिकाणीचा ज्येष्ठ नागरिक जर आजारी पडले असतील तर त्यांच्यावरती होणारे अब्यूजची संख्या खूप जास्त असते. प्रिव्हियस ट्रॉमॅटिक इव्हेंट एक्सपोजर, म्हणजे जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकावर किंवा त्यांच्या घरातल्या लोकांवर कोणताही ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स आला असेल किंवा कोणतरी अचानक वारलं असेल, जे घरातली जबाबदार मंडळी असेल, व त्या गोष्टींचा राग कधी कधी एक दुसऱ्या व्यक्तीवर, जे फ्रजाईल असतात, त्यांच्यावर काढला जातो. आणि बऱ्याचदा हे फ्रजाईल व्यक्ती आपले ज्येष्ठ नागरिक असतात. सबस्टन्स अब्यूज, मग ते अल्कोहोलच्या अडिक्शनमध्ये मारपीट असेल किंवा आताच्या घडीला मी बघते ते आहे मोबाईलचं अडिक्शन. मोबाईल बघत असतात, आपले व्हिडिओज चालू असतात आणि तिकडे बोलवत आहेत की बाबा माझा पॅन चेंज कर किंवा मला टॉयलेटला घेऊन जा, पण ते त्यांना करायचं नसतं. मग त्यावेळेला ती अब्यूजची संख्या त्यांची वाढते. नेक्स्ट स्लाइड. आयडेंटिफिकेशन ऑफ ओल्डर अडल्ट केअर गिव्हर इंटरॅक्शन सजेस्टिंग अब्यूज ऑर निग्लेक्ट, म्हणजे आपण ज्या कोणत्या फॅमिली मेंबर्सबरोबर त्या पेशंटबद्दल डिस्कशन करतो की बाबा ह्यांना काय झालं आहे, ह्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांना कशाप्रकारचे आजार होत आहे, हे गोळा करताना प्रत्येकाचे हावभाव कसे आहेत, त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्यांचं स्पीकिंग कसं चाललं आहे, या इंटरॅक्शनमुळे कसं आयडेंटिफाय करायचं की ह्यांच्या अब्यूज होत आहेत की नाही. तर पहिली गोष्ट असं चैतन्य म्हणाला की हिस्ट्री ऑफ इंजुरी जी आहे ती बऱ्याच वेळेला वेगवेगळी मिळते, की पेशंट मला सांगतो की ह्या प्रकारे मी पडलो आणि मला लागलं, फॅमिली मेंबर्स काहीतरी वेगळंच सांगतात, जी हिस्ट्री मॅच होत नाही. ज्या हिस्ट्रीज मॅच होत नाही त्या आमचं कर्तव्य की जर आम्हाला कोणत्या ऑर्थोपेडिक किंवा न्यूरोलॉजिस्टने तिकडे पाठवलं असेल की रिपोर्ट करणं की हिस्ट्रीज मॅच होत नाही आहेत, त्यामुळे इकडे बहुतेक कोणत्याही प्रकारच्या अब्यूजची केस असावी. त्याचबरोबर केअर गिव्हर जे आहेत ते समजा मी एका अडल्टला विचारलं की बाबा तुम्हाला हा त्रास कशामुळे झाला किंवा इकडे कशामुळे लागलं, तर त्यांना बोलू देत नाही, त्या ठिकाणी कोणतरी दुसराच माणूस जाऊन ती उत्तरं देऊन जातो. ती उत्तरं आणि तो आजार ह्याचा काहीही संबंध नसतो, त्यामुळे त्या गोष्टीची पण नोंद करणं, डॉक्युमेंट करणं हे आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कधी कधी प्रश्न विचारत असताना समोरची जर कोणती व्यक्ती उभी असेल, ती केअर गिव्हर असेल, फॅमिली मेंबर असेल, कोणतरी दुसरंही असेल, ती व्यक्ती समोर असताना ते पेशंट्स कोणती इन्फॉर्मेशनच देत नाही, कारण त्यांना ती एक भीती वाटते त्यांच्यासमोर एक्सप्रेस करणं. आणि त्यावेळेला सुद्धा हे कळून येतं की पेशंटवरती कोणत्याही प्रकारचा अब्यूज चालू आहे, किंवा बऱ्याच वेळेला हे ह्यांचा त्रासच असतो, सतत पडत असतात, ह्याचा खर्च होतो, आता त्यांचं हिप रिप्लेसमेंट झालं, आता नी रिप्लेसमेंट झालं, ही चिडचिड जी बोलून दाखवतात त्यावरूनही कळतं की कुठेतरी सौम्य प्रकारे त्या पेशंट्सवरती एक अब्यूज चालू आहे. केअर गिव्हर्स लॅक ऑफ नॉलेज अबाउट द एल्डर पेशंट्स नीड्स, म्हणजे बऱ्याच आम्ही विचारतो की त्यांना ह्या ह्या गोष्टी सरांनी लिहून दिल्या आहेत किंवा त्यांच्या फिजिशियनने सांगितलं आहे, त्या इम्प्लिमेंट होत आहेत का, तर त्या गोष्टी काय आहेत हे त्यांना माहीत नसतं. किंवा एखाद्या आजीचं हार्टचं ऑपरेशन असेल आणि त्यांचे आदले रिपोर्ट्स मागितले असेल की पहिल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं, त्यांच्याकडे कोणते रिपोर्ट्सच नसतात की आम्ही त्या बेसिसवर त्यांना इव्हॅल्युएट करू शकतो. त्याच्यामुळे लॅक ऑफ नॉलेजवरून पण कळतं की घरात एक अब्यूज चालू आहे. एव्हिडन्स ऑफ एल्डर अब्यूज बाय केअर गिव्हर युझिंग अल्कोहोल ऑर ड्रग्स, काय वेळेला अल्कोहोलच्या जसं मी मगाशी सांगितलं त्याच्या नशेमध्ये सुद्धा मारपीट होते, किंवा काय असतं की कधी कधी पेशंट्सना खूप वेळ एक्स्ट्रा मेडिकेशन देऊन त्यांना झोपवून ठेवतात, त्याच्यामुळे आम्ही जेव्हा घरी जातो तेव्हा ते कोणत्याच प्रकारची हालचाल करत नाही, ते सांगत सुद्धा नाहीत की त्यांच्यावर काय चाललं आहे की नाही होते. आणि मग त्यारी पेशंट सोया आहे वो सोया आहे हम बाद में कॉल करते, आणि मग नेक्स्ट टाईम म्हणणं आम्ही बाद में कॉल करते, आणि मग ते कधीच होत नाही. हाही एक प्रकारचा अब्यूज दिसून येतो. एल्डर अब्यूज सस्पेशन इंडेक्स हा जो इंडेक्स आहे तो US आणि कॅनडामध्ये तिकडचे फिजिशियन्स, तिकडचे थेरपिस्ट हे इम्प्लिमेंट करतात. म्हणजे ते जेव्हा कोणत्याही प्रकारचा अब्यूज बघतात, ते कोणतेही गोष्ट रिपोर्ट करण्याच्या आधी ज्याने डॉक्युमेंट करतात, तेव्हा ते ह्या स्केलमध्ये बघतात की ह्या 6 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 किंवा जास्त प्रश्नांवर त्यांना होकार मिळाला त्या प्रश्नांवर, तर देर इज अ साईन अँड सिम्टम की कोणत्याही प्रकारचा अब्यूज होतो. अँड द रिस्पेक्टिव्ह त्यांच्या लीडरशिपला किंवा त्यांच्या डॉक्टर्सना फिजिशियन्सना त्यांना तो कळवावाच लागतो. आपल्याकडे अजून ही सिस्टम आलेलीच नाही आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीला जरा वेळ लागेल. पण जर तुमच्या ओळखीचे जर कोणते ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांच्यावर कोणत्या प्रकारचे अत्याचार होत असतील आणि त्यांना रिपोर्ट करायचं असेल पण ते स्वतःहून करू शकत नसतील आणि तुम्हाला कन्सेंट दिला असेल, तर सगळ्यांचंच कर्तव्य आहे की त्यांच्या रिस्पेक्टिव्ह लीडरशिपला ते कळवावं.
आता हे काही व्हिडिओज आहे जे आम्ही दाखवतो. बऱ्याच वेळेला काय होतं की ज्येष्ठ नागरिकांची ताकद कमी असते, ते दुसऱ्यांवर डिपेंडंट असतात व त्यामुळे त्यांच्यावर ती ट्रीटमेंट करावी, म्हणजे त्यांची दुसऱ्यांवरची जी फिजिकल डिपेंडन्सी आहे ती कमी होईल. तो ऍक्च्युली तिकडचाच ऑडिओ आहे, तो व्हिडिओ मधला ऑडिओ आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आहे तो एका पेशंटचा आहे जी त्यांची ट्रीटमेंट पायाची चालली आहे आयसीयूमध्ये. कारण ती ट्रीटमेंट त्यांच्या फॅमिली समोर कशी नीटपणे करता येईल हे जर त्यांना कॉन्फिडन्स दिला तर ते लवकर लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतात. आता ह्या ट्रीटमेंट करताना सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांना दर काही तासांनी कुशी कशी बदलायची, त्यांना बेड सोर्स होणार नाही याचं ट्रेनिंग देणं, कूस कशी बदलायची. तर ते आम्ही फॅमिली मेंबर्सच्या समोर सांगतो आणि ते त्यांच्या समोर सांगितलं हे डॉक्युमेंट करतो, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही येऊ किंवा फिजिशियन येतील तर ते बघू शकतात की त्यांच्यावर कशा प्रकारची ट्रीटमेंट झालेली आहे. आता ॲम्ब्युलेशन इन हॉस्पिटल, ॲम्ब्युलेशन म्हणजे बेसिकली कोणत्याही प्रकारची हालचाल करत त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंडिपेंडंट करणे, म्हणजे उठून बसणे, चालणे, त्यांच्या टॉयलेटला जाणे, ह्या सगळ्या गोष्टींना ॲम्ब्युलेशन म्हणजे गाडी चालवण्यापासून सगळ्या गोष्टी हे ॲम्ब्युलेशनमध्ये येतं. आता ॲम्ब्युलेशन ॲट होम, मगाशी जी स्लाईड होती तेव्हा त्यांना कशाप्रकारे चालवलं जातं, कोणती ट्रेनिंग आम्ही चालवताना देतो ह्याचे व्हिडिओज आहेत. द प्रिव्हियस वन बेसिकली ह्याच्यात आता व्हिडिओ फॉर सम रिझन त्याची ओरिएंटेशन थोडं उलटं झालंय, पण इन जनरल ॲम्ब्युलेशनमध्ये त्यांना असिस्टिव्ह डिव्हायसेसचा कसा उपयोग करायचा, असिस्टिव्ह डिव्हायसेस म्हणजे त्यांचा वॉकर असेल, केन असेल, कोणत्याही प्रकारची फोरआर्म स्टिक असेल, ती कशी वापरायची, ती कशी त्यांच्या साईजप्रमाणे ॲडजस्ट करायची आणि त्याचं ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पण शिकवायचं की ते कशाप्रकारे वापरता आलं पाहिजे, किंवा त्यांना टॉयलेटला जायचं असेल तर ते कशाप्रकारे फोल्ड करून पब्लिक टॉयलेटमध्ये किंवा घरच्या टॉयलेटमध्ये सुद्धा वापरता आलं पाहिजे. ॲम्ब्युलेशन इन हॉस्पिटल नंतर आहे ॲम्ब्युलेशन इन होम. पेशंटला आता हॉस्पिटलमधून आम्ही घरी आणल्यानंतर घरी त्यांचे सगळेच व्यायाम, त्याचबरोबर त्यांना चालवणे, वॉकर घेऊन चालवणे किंवा त्यांना त्यांची स्टिक दिली असेल ती घेऊन चालवणे, ह्याचं सगळं ट्रेनिंग ॲज अ फिजिओथेरपिस्ट अँड ऑक्युपेशनल थेरपिस्ट आम्ही दोघे करतो. ॲम्ब्युलेशन म्हणजे कोणत्याही प्रकारची क्रिया करत राहणे, म्हणजे समजा तुम्हाला बसून उठणे असेल, चालणे असेल, गाडी चालवणे असेल, मोबिलिटी म्हणजे हलवत राहणे. हां, मग आम्ही काय करतो की ॲम्ब्युलेशनमध्ये तुम्हाला त्या गोष्टींसाठी जी ताकद वाढवायची आहे किंवा कोऑर्डिनेशन वाढवायचं आहे, कधी कधी मोबिलिटी असते पण तुमचं कोऑर्डिनेशन नसतं, त्याच्यामुळे एखादा चालता चालता पडायला होतं, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, किंवा बॅलन्स इश्यूज असेल, किंवा डायबिटीसमुळे तळपायाला सेन्सेशन नसेल तर त्या सेन्सेशनसाठी कोणत्या प्रकारे आपण ट्रीटमेंट द्यायची, या सगळ्या गोष्टी ॲम्ब्युलेशनमध्ये येतात. आता लेफ्ट साईडला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे एका पोस्ट ॲम्प्युटेशन पेशंटचा, ज्यांना गेट ट्रेनिंग दिलेलं, त्यांना एक आर्टिफिशियल लिंब बसवला त्यांच्या राईट लेगला आणि त्यानंतर त्यांना घरात पण ट्रेनिंग दिलेलं कसं चालायचं आणि त्याच्यानंतर त्यांना इंडिपेंडंटली आपल्या अंगणामध्ये आपल्या मित्रपरिवाराला भेटण्यासाठी जायचं होतं. त्यांना आम्ही सगळीकडे फिरता यावं ह्याचं ट्रीटमेंट दिल्यानंतर ते खरेच खुश होते आणि त्यांची आपल्या फॅमिलीवरची थोडीशी डिपेंडन्सी कमी झालेली, त्यामुळे एक केअर गिवर्स जो स्ट्रेस असतो तोही कमी झालेला की बाबा हे आपलं आपल्या स्वतः करू शकतात. त्याचबरोबर बाजूच्या आजींना इंडिपेंडंटली आपल्या वॉक त्या पार्कमध्ये वॉकिंगसाठी जायचं हा त्यांचा गोल होता आणि तो गोल अचीव्ह करण्यासाठी चैतन्यने त्यांना घरापासून त्यांना आयसीयूपासून ते बाहेरपर्यंत ही अख्खी ट्रीटमेंट दिलेली.
आय हँड कोऑर्डिनेशन टेक्निक सर हे जे ट्रेनिंग आहे आम्ही बऱ्याच वेळेला पेशंट्स विथ पार्किन्सन्स असेल ज्यांना डोळे आणि हात ह्याचं कॉम्बिनेशन असतं किंवा आपण ज्या जेवतो त्या आपला घास कुठे जातो आहे हे कळत नाही किंवा लिहिताना त्रास होतो तर आय हँड कोऑर्डिनेशन टेक्निकची आम्ही ट्रीटमेंट देतो. मग ते आता ह्या काकींना आम्ही कशाप्रकारे विणता आलं पाहिजे हे एक जाड सुई आणि त्या स्पोक्स असलेल्या एका इन्स्ट्रुमेंटवर दिलं आहे पण त्या प्रमाणचं पण आम्ही ट्रेनिंग देतो ज्यामुळे त्यांना जर आपलं रायटिंग स्किल्स असेल किंवा इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटीज बोटांनी करता आली पाहिजे म्हणून. तर आजचा दिवस आपण ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागृती दिवस म्हणून साजरा करत आहोत आणि हा दिवस फक्त साजरा न करता या ज्येष्ठांवर होणारे अत्याचार जे आहेत ते दूर कसे करावे ह्याचा विचार आपण समाजातल्या प्रत्येक घटकानेच केला पाहिजे. तो फक्त ज्येष्ठ नागरिकांचे इमिजिएट नातेवाईक त्यांची मुलं त्यांचे केअर गिव्हर्स नाही तर बाकीच्यांनी सुद्धा केली पाहिजे व त्यांच्यात व त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये आणि कम्युनिटीमध्ये हा संवाद झाला पाहिजे. हा संवाद कम्युनिटीमध्ये एकामेकांशी होत नाही की आपल्या ग्रुपमधले एक आजी आजोबा आज वॉकिंगला का नाही आले आता सेलिब्रेशनला का नाही आले ते बरेच दिवस बाहेर का पडले नाही हे कळत नाही आणि मग काही दिवसांनी कळतं की अरे त्यांना थोडे फायनान्शियल डिफिकल्टीज होते त्यांची ट्रीटमेंट परवडत नव्हती म्हणून त्यांना त्यांच्या मुला आई त्यांच्या मुलांनी त्यांना ओल्ड एज होममध्ये टाकले त्या ओल्ड एज होममध्ये केल्यानंतर त्यांची जी कंडिशन आहे ती सगळ्यात जास्त डिटोरिएट होते आणि त्याच्यानंतर त्यांचं काय होतं हे आम्हाला कधीच कळत नाही. त्याच्यामुळे समाजाने एकत्र येऊन ह्या गोष्टीला हँडल केलं पाहिजे की त्यामुळे प्रत्येक घटकावरचा जो भार आहे तो कमी होईल व या ज्येष्ठ नागरिकांवर होणारे जे अब्यूज आहे त्याचा अवेअरनेस क्रिएट होऊन त्याबद्दल कोणत्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स केले जातील किंवा कोण कुठे आपण रीच आउट होऊ शकतो ह्याचं मार्गदर्शन मिळेल. आता ही चैतन्याबद्दलची माहिती त्याने मगाशी सांगितलं ती माहिती आणि नेक्स्ट स्लाईडवर माझ्याबद्दलची माहिती आणि आम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही पेशंटली आमचं सगळं ऐकलं.